ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रा समाप्तीनंतर प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही श्री सुधीर थोबडे यांच्याकडून महाप्रसादाचं आयोजन केलं होतं. यावेळी असंख्य भक्तगणांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्यास यंदाच्या वर्षी शनिवारी 13 जानेवारीपासून 68 लिंगांच्या तैलाभिषेकानं प्रारंभ झाला होता. अत्यंत उत्साहात आणि चैतन्यमय मंगलमय अशा वातावरणात हा अलौकिक असा यात्रा सोहळा आणि यात्रेतील सर्व धार्मिक विधी पार पडले. बुधवारी 17 जानेवारी रोजी श्री मल्लिकार्जुन मंदिरात कप्पडकळीनं अर्थात नंदीध्वजांच्या वस्त्र विसर्जनानं यात्रेची मंगलमय वातावरणात सांगता झाली. दरम्यान शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्यात गेल्या अनेक वर्षांपासून सुधीर थोबडे आणि त्यांच्या परिवारातील सदस्य हे आपली निस्सीम सेवा अर्पण करत असून सुधीर थोबडे यांनी 7 वर्षे होमप्रदीपन सोहळ्यादिवशी मानाचा पहिला नंदीध्वज फडी नंदीध्वज घेऊन तो प्रथा परंपरेनुसार एकट्यानं होम मैदानापर्यंत नेला. शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या चरणी अविरत सेवा अर्पण करणारे सुधीर थोबडे यांच्याकडून यात्रा समाप्तीनंतर प्रतिवर्षी भक्तगणांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात येते. गेली अनेक वर्षे ते महाप्रसादाचं आयोजन करत असून यंदाच्या वर्षीही शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्याच्या समाप्तीनंतर गुरुवारी 18 जानेवारी रोजी त्यांनी आपल्या निवासस्थानी भक्तगणांसाठी महाप्रसादाचं आयोजन केलं होतं. असंख्य भक्तगणांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. दरम्यान यात्रेचे प्रमुख मानकरी हिरे हब्बू यांच्यासह अन्य मानकरी नंदीध्वजधारक इन सोलापूर न्यूज चॅनलचे संचालक राजेशण्णा पाटील चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तसंच असंख्य भक्तगणांनी यावेळी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला. या सर्वांचं थोबडे परिवारातील सदस्यांनी स्वागत केलं. यावेळी सुधीर थोबडे, डॉक्टर संतोष खुबा, महेश थोबडे, ॲडव्होकेट मिलिंद थोबडे, प्रतीक थोबडे, संकेत थोबडे, सिद्धेश थोबडे, प्रथमेश थोबडे, निखिल थोबडे, मंजुनाथ हब्बू यांच्यासह थोबडे परिवारातील अन्य सदस्यांची उपस्थिती होती. ओंकार विभूते, अमर भोगडे, ऋषिकेश कानेटकर, अभिषेक तोग्गी, संदेश मुळावकर, ऋषिकेश भोगडे आदींसह अन्य सदस्यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले. दरम्यान प्रतीक थोबडे यांनी शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्यात सेवा करायला मिळणं हे परमभाग्याचं असून अशीच सेवा अखंडपणे आमच्या हातून घडावी, सर्वांचं कल्याण व्हावं, सर्वजण सुखी रहावेत अशी प्रार्थना शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या चरणी केली. सालाबादाप्रमाणे यंदाच्या वर्षी श्री सिद्धरामेश्वर कृपेने आमच्या इथं महाप्रसाद आम्ही आयोजित करत आलो आहे वर्षानुवर्षे. आणि सिद्धारामाच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो की अशी सद्भक्तांची सेवा करण्याची आम्हाला सिद्धारामांनी ताकद देत राहावं, आम्ही असंच करत राहावं. मग काल कप्पडकळीनी यात्रेची सांगता तर झालेलीच आहे, त्या दिवशी आपण पण एक कार्यक्रम प्रसादाचा ठेवत असतो. ह्याला आता साधारणतः 20-25 वर्ष झाले आपण असंच एक कार्यक्रम करत आलेलो आहे. हो, त्यासाठी आम्ही स्वतःला खरंच भाग्यवान समजतो की आम्ही सोलापूरसारख्या पुण्यनगरीत आमचा जन्म झाला. 2000 ते 2007 आमच्या वडिलांना नागफणी धरायचा मान होता, तेव्हापासून ह्याचं प्रमाण आम्ही वाढवलं. हे असंच खूप वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे, पण जेव्हा वडिलांना फडीचं मान मिळालं तेव्हापासून आम्ही ह्याचं प्रमाण वाढवलं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपलं महाप्रसाद पोचलं पाहिजे या उद्देशाने आपण समाजातील इतर सर्व बांधवांना सांगून हे जेवण प्रसाद करत असतो.